आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गावच्या सर्वांगीण विकासासाठी इर्षेचं राजकारण बाजूला ठेवा, मंत्री शशिकला जोल्ले. आपल्या आशीर्वादामुळेच आपण कॅबिनेटमध्ये एकमेव महिला मंत्री आहोत. ज्याप्रमाणे देशात ही आपली सत्ता आहे, त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवण्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न आहे. त्यामुळे गावातील इर्षेचं राजकारण बाजूला ठेवून कुन्नूर गावच्या विकासासाठी सर्वांनी सामील व्हा, असं मत राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री साऊ शशिकला जोल्ले यांनी केलं. त्या कुन्नूर ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होत्या. प्रारंभिक ग्रामपंचायत अध्यक्ष रेखा उपाध्ये, जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य सुनीता कणंगले यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचं उद्घाटन खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर मंत्री शशिकला जोल्ले यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आलं. पुढे बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या की मतदारसंघात येणाऱ्या कुन्नूर गावासाठी अनेक रस्ते, नदी, घाट, गावचे मुख्य रस्ते, शाळा, शासकीय इमारतीसाठी आपण भरीव निधी खर्च केला आहे. ಅಪನ್ ವಿಧಿಗಳು ಯಾವ ಪಕ್ಷ ಇದೀಪ ಯಾವ್ದು ಪಕ್ಷ ಇಲ್ಲ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಯಾರ ಕಾರ್ಡು ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರೂ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರದಿವು. ಸುಮಾರು ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತದಾರ ಸಂಘದ 5,000 ಮೇಲ್ಪಟ್ಟು ಮನೆಗಳಾಗಿರೋದು ಈಗ ಪೂರ್ತತೆ ಕೂಡ ಆಗಿರೋ ಇಲ್ಲಿ ಕುಂದೂರದಾಗ ಎರಡು ಸಿಕ್ಕಿದವ ಎರಡು ಸಿಕ್ಕಿದ ಅನ್ನೋದು ಬಿತ್ತು. ಇವತ್ತು ಪಂಚಾಯತಿ ಯಾವುದೋ ಪಕ್ಷದ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ ಯಾವುದೋ ಇರ್ಬೋದು, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಇರ್ಬೋದು, ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೋ ಇರ್ಬೋದು, ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಹೋದ ಸಲ ಕೂಡ ಇದ್ದೇವೆ, ಈ ಸಲ ಕೂಡ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪಂಚಾಯತಿ ಮತ್ತು ಶಾಸಕರು ಕೂಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಆ ಊರಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರಿ ಪಂಚಾಯತಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ್ದು ಅಥವಾ ನಾವು ಬೇರೆ ಪಕ್ಷದಲ್ಲಿದ್ದೆವು, ಅಲ್ಲಿ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀವು ಬಂದಂತ ಮನೆಯ ಟಾರ್ಗೆಟ್ ಕೂಡ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆವು, ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಬೇಕಂದ್ರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಊರಿನವ್ರಿಗೆ ಮನೆ ಸಿಗಬೇಕಂತ ಈ ಪ್ರಕಾರ ಮಾಡಿದೆ. ಆಣಿ ಆಪಲ್ಯಾ ಸರ್ವಾನ ಮೈತಾಯ ಅನೇಕ ವರ್ಷಾಪಾಸೂನ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಗಾವಾಮಧ್ಯೆ आम्ही जसं आमदार असतो आम्हाला मतदार संघ असतं आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक गावाला पंचायत हे फार महत्वाचं आहे, कारण गावची कामं तिथं चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. आम्हाला जसं विधानसभा असतं, खासदारांना कसं पार्लिमेंट असतं, तसं प्रत्येक गावाला पंचायत हे एक विधानसभाच मानलं जातंय, कारण गावची समस्या, वार्डची समस्या, तिथं असणाऱ्या पाण्याचं समस्या, रस्त्याचं समस्या, पंचायत झाल्यानंतर तालुका पंचायत, तालुका पंचायत झाल्यानंतर जिल्हा पंचायत, जिल्हा पंचायत झाल्यानंतर ह्या तिन्हीला जे काही अजून काम होत नाही ते आमदार असू दे, खासदार असू दे, मंत्री असू दे, कर्नाटक सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, त्या सगळ्यांच्या संयुक्त आश्रयमध्ये पंचायत माध्यमातून एका गावाचा विकास हे फार महत्वाचं असतंय. आणि प्रत्येक आजपर्यंत आम्ही बघायला लागलोय ग्रामीण भाग आहे, भारत देशामध्ये 80% आम्ही शेतकरी म्हणतोय, प्रत्येक गावामध्ये शेतकरी आहे, प्रत्येक गावामध्ये पंचायत आहे, परंतु पंचायतीमध्ये कामकाज करण्यासाठी अनेक पूर्वीचं बिल्डिंग्स आहेत किंवा तिथं बसून व्यवस्थित काम करायला शक्य नाही असं पडका झडका पंचायत आहे, किंवा तिथं बसायला जागा नाही, पाऊस आला तर गळतंय. यावेळी ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने यांनी मनोगत व्यक्त केली. प्रारंभिक स्वागत चैतन्य चेंडके यांनी तर प्रास्ताविक अमोल नाईक यांनी केलं. या प्रसंगी उपाध्यक्ष तानाजी बामणे, श्रीकांत कणंगले, मनोहर उपाध्ये, विजयराव जाधव पाटील, दत्ता शिंदे, सुलोचना नाईक, वालूबाई पवार, श्रीधर खोत, सर्जराव पाटील, जयश्री कोळी, जितेंद्र चेंडके, वरुण कुलकर्णी, इकबाल मकानदार, रत्नबाई निरुके, शिवाजी निकम, शेखर पाटील, नवशाली पाटील, मेघा बुरुड, विद्या कर्डे, सुजाता सासमिले, सुनीता चव्हाण, सुलोचना नाईक, जयश्री सुतार, सुधाकर चौगुले, गोटू उपाध्ये, किरण कोपार्डे, पंचायत अभिवृद्धी अधिकारी पद्मश्री जाधव यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन BS मगदुम यांनी केलं. महानकर न्यूजसाठी कुन्नूरहून कॅमेरामन तानाजी बिरनाळेसह सुरेश केनवडे.